नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंपली मराठीमध्ये जिथे तुम्ही पाहता घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स जी आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात तर आजच्या या व्हिडिओत सुद्धा अशाच उपयुक्त टिप्स घेऊन मी आलेली आहे चला तर थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच वेळ असं होतं की या इडलीच्या कुकरमध्ये ज्या आपण इडलीज बनवतो इडली स्टीम झाल्यानंतरसुद्धा सुद्धा बऱ्याच वेळ या इडली अगदीच ओलसर किंवा चिकट होतात आणि याचं कारण म्हणजे अगदी प्रॉपर स्टीम न मिळाल्यामुळे या इडलीज अशा थोड्याशा ओलसर किंवा चिकट या निघतात तर यामागचं कारण म्हणजे प्रॉपर अरेंज न केल्यामुळे या इडलीज थोड्याशा ओलसर किंवा चिकट निघतात तर तुम्ही कधी पाहिलं आहे का इडलीच्या या कुकरच्या ज्या प्लेट्स असतात त्याच्या बॅटरच्या मधोमधच बरोबर दोन ते तीन होल्स आपल्याला नेहमी दिलेले असतात तर हे प्रॉपर अरेंज करणं तितकंच गरजेचं आहे जसं की इथे तुम्ही पाहताय या इडली प्लेट्सच्या सगळ्यात वरच्या प्लेटमध्ये जिथे आपण इडलीचं बॅटर ॲड केलं आहे अगदी बरोबर त्याच्या खालीच याचे तिन्ही होल्स येतील असं ये प्लेट हे प्लेट्स आपल्याला अरेंज करायचे आहेत म्हणजे सगळ्यात आधी हे इडलीचं बॅटर आणि त्याखाली हे तिन्ही होल्स पुन्हा एकदा इडलीचं बॅटर आणि त्याखाली हे तिन्ही होल्स अशा नेहमी आपल्याला या प्लेट्स अरेंज करून या कुकरमध्ये मांडायच्या आहेत या पद्धतीने जर तुम्ही या इडलीच्या प्लेट्स प्रॉपर अरेंज करून जर इडली कुकरमध्ये ठेवाल आणि या इडली स्टीम कराल तर तुम्ही पाहाल कधीही तुमची ही इडली स्टीम झाल्यानंतर ती चिकट किंवा अगदी ओलसर होणार नाही तर इडलीची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आपल्या वॉड्रोपमध्ये बरेचसे असे कपडे टॉप्स टी शर्ट्स किंवा कुर्तीज वगैरे अशा असतात की ज्या आपण हँगरला लावायला गेलो तर त्या खूप अशा स्लिपरी असतात हँगरला लावल्या तर त्या सतत या हँगरमधून पडून जातात कारण या हँगरला अशी ग्रीपही नसते त्यामुळे थोडा जरी या स्लिपरी असल्या तरी हँगरमधून त्या पडून जातात तर अशा वेळेस या हँगरला दोन ते तीन रबर तुम्ही दोन्ही साईडला लावू शकता जसं की मी या व्हिडिओमध्ये आहे रबर लावल्यानंतर आता या हँगरला जर तुम्ही कुठलेही ड्रेस अडकवाल तर तुम्ही पाहाल की रबरमुळे छान ग्रीप या हँगरला आलेली असते आणि आता कितीही कुठल्याही प्रकारचे कपडे जरी याला आपण अडकवले आता या हँगरमधून ते काही निसटणार नाही सकाळी मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा ओल्या नारळाची चटणी ही हवी असते रात्री अचानक लक्षात की आपल्याकडे ओला नारळ किंवा ओलं खोबरं नाहीये यावर एक उपाय तुम्ही नक्की करू शकता रात्री झोपताना आपल्याकडे सुक खोबरं तर असतच या सुक्या खोबऱ्याला तुम्हाला स्वच्छ पिण्याच्या पाण्यात भिजत ठेवायचं आहे सकाळपर्यंत हे अगदी ओल्या नारळासारखंच हे खोबरं तयार होतं आणि हे खोबरं तुम्ही ओल्या नारळाची चटणी वगैरे करण्यासाठी वापरू शकता आपल्या घरामध्ये असलेलं हे वायपर जे फरशीवरती एक्स्ट्रा असलेलं पाणी वाईप करण्यासाठी आपण नेहमी वापरतो ज्याला अगदी लांब अशी ही स्टिक असते तर याच लांब अशा वायपरचा घरामध्ये आणखीन कुठे आणि कसा क्लिनिंगसाठी आपण उपयोग करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत तर पहा इथे माझ्याकडे फरशी क्लीन करण्यासाठी हे जे रोजचं वायपर आहे त्याला इथे मी दोन जुने सॉक्स लावलेले आहेत आपल्याकडे बरेचसे जोडी हरवलेले थोडेफार लूज झालेले किंवा खराब झालेले असे सॉक्स असतात ते आपल्याला क्लिनिंगसाठी तुम्ही नक्की वापरू शकता तर असेच जुने सॉक्स मी ठेवलेले होते त्यातला एक सॉक्स अशा प्रकारे वायपरच्या दोन्ही साईडला आपल्याला लावून घ्यायचं हो आहे यानंतर माझ्याकडे एक होममेड क्लिनर आहे ज्यामध्ये मी पाणी विनेगर आणि काही ड्रॉप लिक्विड डिशवॉशचे मिक्स करून एक होममेड सोल्युशन नेहमी घरामध्ये बनवून ठेवते हेच सोल्युशन या सॉक्सवरती मी स्प्रेड करणार आहे याऐवजी तुम्ही डिरेक्टली एखाद्या सोल्युशनमध्ये हे सॉक्स भिजून सुद्धा वायपरला लावून घेऊ शकता आता या वायपरचा ज्याला आपण ओले हे सॉक्स करून लावलेले आहेत याचा वापर कुठे करू शकतो तर आपल्या घरातील बाथरूममध्ये किंवा किचनमध्ये अगदी उंचावरती असे टाईल्स लावलेले असतात जे आपण बऱ्याच वेळ हात पोहोचत नाही म्हणून शक्यतो क्लीन करत नाहीत असे हे टाईल्स खूप खराब होतात बऱ्याच वेळ अशा उंच टाईल्सला स्वच्छ करण्यासाठी मार्केटमधून बरेचसे महागडे मॉप किंवा ब्रशेस वगैरे आपण मागवत असतो तर असे महागडे ब्रश यूज करण्यापेक्षा घरातील वायपरला असे सॉक्स लावून जर तुम्ही किचन किंवा बाथरूमचे उंचावरचे हे टाईल्स किंवा आपल्या बेड सोफ्याखाली अगदी कमी जागा असल्यामुळे रोजची जिथे साफसफाई होत नाही झाडू किंवा मॉप जिथे पोहोचत नाही अशा बऱ्याचशा ठिकाणी या वायपरचा वापर करून ती जागा सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता बेडच्या मागे किंवा फ्रीजच्या मागे बऱ्याचशा अशा अडगळीच्या जागे असतात जिथे रोजच्या रोज क्लिनिंग होत नाही अशा सुद्धा जर सॉक्स लावलेला हा वायपर तुम्ही फिरवला तर अगदी बारीक जागेमध्ये सुद्धा हा वायपर सहज पोहोचतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेले उंचावरचे फर्निचर किंवा बऱ्याचशा अशा वस्तू सिलिंग्स वगैरे उंच अशा भिंतीसुद्धा स्वच्छ करण्यासाठी सॉक्स लावलेल्या या वायपरचा तुम्ही नक्कीच उपयोग करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुन्या सॉक्सचा असा छान वापरही होईल वापरल्यानंतर हे सॉक्स तुम्हाला स्वच्छ करावे लागणार नाहीत ते फेकून दिले तरी आपल्याला त्याचं काही वाटणार नाही तर जुन्या सॉक्सचा आणि वायपरचा हा असा उपयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की चॉपर हे कितीही चांगले असले तरी अगदी काही दिवसाच्या वापरानंतर हे चॉपर खराब होतात मेन म्हणजे हे चॉपर खराब कधी होतात तर चॉपर वापरताना याचं जी स्ट्रिंग आहे म्हणजे याची जी दोरी आहे जी आपण भाज्या कट करताना ओढतो ही दोरी खूप पटकन तुटते आणि त्यामुळेच हे चॉपर खराब होतं वापरात काही येत नाही तर माझ्या या चॉपरला कमीत कमी चार ते पाच वर्ष झालेली आहेत पण तुम्ही पाहताय अजूनही माझं चॉपर अगदी नव्यासारखंच आहे अजूनसुद्धा खराब झालेलं नाही आणि याच्या मागचं कारण म्हणजे हे चॉपर पाण्यात आपल्याला अजिबात घालायचं नाही कारण हे चॉपर वापरल्यानंतर ज्या वेळेस आपण याला पाण्याने स्वच्छ धुतो त्यावेळेस जिथे याची दोरी आहे जशी याची स्ट्रिंग आहे त्या भागामध्ये जर पाणी गेलं तर आतमध्ये स्प्रिंग असतात किंवा ही जी दोरी गुंढालेली असते त्या स्प्रिंगवरती जर पाणी लागलं तर ती स्प्रिंग लवकर गंजते आणि त्यामुळेच याची स्ट्रिंग आणि स्प्रिंग ही खराब होऊन ही लवकर तुटते आणि हे एकमेव कारण असतं की या चॉपर खराब होण्यामागचं या झाकणामध्ये किंवा या स्प्रिंगच्या होलमध्ये कमीत कमी पाणी जाईल याकडे नेहमी लक्ष ठेवा आणि जरी चुकून यामध्ये जास्त पाणी गेलं हे स्वच्छ करताना तर हे स्वच्छ केल्यानंतर लगेचच ते असं उभं करून ठेवा म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते निथळेल आतपर्यंत जाणार नाही आणि त्यामुळे आता याच्या आतली जी दोरी आहे किंवा स्प्रिंग आहे ती खराब होणार नाही तर तुमच्या किचनमध्ये असलेलं हे चॉपर जास्त दिवस टिकवण्यासाठी या छोट्या मोठ्या ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा याचा नक्कीच फायदा होईल सो फ्रेंड्स आय होप की आजच्या या व्हिडिओतील so टिप्ससुद्धा तुम्हाला नेहमीप्रमाणे नक्कीच उपयोगाच्या वाटल्या असतील तर यातली कुठली टीप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहता येईल लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका